नमस्कार मी श्वेता भालेकर सामसंजीवनी या कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत पाठदुखी मडक्याच्या आजारावर दुर्बिणीद्वारे लेझर उपचार या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि यावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत लोकमान्य हॉस्पिटलचे डॉक्टर पल्लव भाटिया सर कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत सरांविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया डॉक्टर पल्लव भाटिया यांनी जामनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एम बी बी एस आणि एम एस ऑर्थोपेडिक्स हे केलेलं आहे त्यांनी नवी दिल्लीतल्या भारतीय मधून दोन वर्षाची स्पाइन फेलोशिप सुद्धा घेतलेली आहे आणि त्यानंतर डॉक्टर पल्लव यांना युएसए मध्ये आय ए एस ए आणि एन एस ए स्पाइन फेलोशिप आणि जर्मनीमध्ये आय जी डबल एस स्पाइन फेलोशिप मिळवण्याचा विशेष अधिकार सुद्धा मिळालेला आहे डॉक्टर पल्लव यांनी मणक्याच्या सुमारे चार हजार यशस्वी शस्त्रक्रियांसह पन्नास हजाराहून अधिक रुग्णांवर उपचार केलेले आहेत शस्त्रक्रिया केलेल्या आहेत सर्व प्रकारच्या मणक्यांच्या शस्त्रक्रिया करण्यात त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे बहुसंख्य डिजेनरेटिव्ह ड्रॉमॅटिक स्पाइन इन्फेक्शन ऑस्टिओपोरेटिक फ्रॅक्चर ओपी ओसोपिटो सेव्ह्रिकल तसंच जंक्शन डिसऑर्डर आणि विकृती तसंच कमीत कमी छेदामध्ये मणक्याची शस्त्रक्रिया डॉक्टरांनी विकसित केलेली आहे यामध्ये मायक्रो एंडोस्कोपिक डिसेटोमी आणि या समाविष्ट आहेत आणि याबाबतचे त्यांच्याकडे अनेक संशोधन पेपर्स आहेत पोस्टर सादरीकरण सुद्धा आहेत डॉक्टर पल्लव यांना राष्ट्रीय परिषदेमध्ये प्राध्यापक म्हणून सुद्धा आमंत्रित करण्यात आलं होतं चला तर मग आज आपण जाणून घेऊया डॉक्टर पल्लव भाटिया यांच्याकडून पाडदुखी आणि मणक्याच्या आजारावर दुर्बिणीद्वारे लेझर उपचार सर सुरुवातीला महत्वाचा प्रश्न म्हणजे मणका जर म्हटला तर आपल्या पाठीचा जो कणा आहे तो आपल्या शरीराचा एक मुख्य आधारस्तंभ असतो तर याचं शरीरशास्त्र नेमकं काय त्याविषयी काय बरोबर ह्याच्यासाठी मी एक एक मॉडेल घेऊन आलोय ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतात हे छोटे छोटे जे असतात हे आपले मणके असतात तसंच सर्वायकल म्हणजे मानेच्या भागात सात मणके असतात हा डॉर्सल म्हणजे पाठीच्या भागात बारा मणके असतात खालच्या हा लंबर म्हणजे कमरेच्या भागात आणखीन पाच मणके असतात खाली सॅक्रल त्या भागात आणखी पाच असतात आणि खाली शेवटच्या मखडाड तिथे चार मणके असतात हे प्रत्येक मणक्या तुम्ही बघतात त्याच्यामध्ये त्याच्या दोन्ही मणक्यात एक गादी असते ज्याला आपण चक्ती म्हणतो गादी म्हणतो खुर्ची म्हणतो तशी असते म्हणजे मणक्याचं काम असतो की आपल्या शरीराला स्टेबिलिटी देणं आणि हा गादीचा भाग असतो गादीचे काम असतो की आपल्याला पोळे वागताना मागे जाताना जे फ्लेक्सिबिलिटी आहे ते फ्लेक्सिबिलिटी देणं आता मेन इम्पॉर्टंट आहे स्पायनल कॉर्ड ज्याला आपण मज्जारजू म्हणतो त्याच्यामध्ये मज्जारुजू पास होते आणि प्रत्येक लेवलवर मज्जारुजूचे हा उजवीकडची आणि डावीकडची नसा निघतात ही मानेची नसा आहे ते हाताला सप्लाय uh, देतात आणि कमरेचे नसा आहे ते पायाला सप्लाय देतात अच्छा। हा सर हा जो मणक्याचा जो भाग आहे तो एस शेप कर्वचा असतो ह्याच्यामध्ये थोडासाही जर वेगवेगळ्या टाईपचे uh, कर्व मध्ये जर चेंजेस झाले तर त्यामुळे पेशंटला त्रास होऊ शकतो अच्छा तर मग मणक्याच्या ज्या समस्या उद्भवतात त्यामागे नेमकी कारण काय सांगू शकतात त्याच्यामध्ये टोटल तीन टाईपचे पेशंट आमच्याकडे येतात मुख्यतः एक टाइपचे पेशंट असतात ज्यांचा बैठक काम असतो म्हणजे कंटिन्युअस सिटिंग वर्क असतो त्याच्यामध्ये कसं आहे कंटिन्युअस बसून बसून त्यांची आतली जो गादी आहे गादीचा जो पाणी आहे ते कमी होतो गादी वीक होऊन आणि ती गादी मागे सरकते दुसरे टाईपचे पेशंट असतात ज्यांच्या ड्रायव्हिंग म्हणजे खूप प्रवास करण्याचे काम असतो त्यांच्यामध्ये सारखा जर्क होऊन होऊन त्याची गादी आहे ती गादी खराब होऊन आणि त्याच्यामुळे त्यांना त्रास होतो आणि तिसरे टाईपचे पेशंट असतात आपले शेती वर्गाचे ज्यांना खूप वाकून किंवा खूप जळ उचलायचे काम असतो त्याच्यामध्ये वाकून आणि जळ उचलून त्यांची गादी जे आहे ते गादी खराब होऊन आणि त्यामुळे ते, ते नसांवरती दाब होऊन आणि त्यांना त्रास होतो हे सोडून बाकी भरपूर कारण असतात पण आपल्या रोजच्या रोज आपले डेली दे, याच्यामध्ये आपण कसा बसतो चुकीच्या पोशन मध्ये बसतो की नाही आणि स्मोकिंग करतो की नाही कॅल्शियमची डायट रिच कॅल्शियम घेतो की नाही त्या सर्वावर ह्याच्या मुख्य कारण असतो अगदी सर साधारण लक्षणं काय जाणवतात जे ज्यांना मणक्याच्या आजार असतात किंवा मणक्याच्या समस्या उद्भवतात त्यांना साधारण लक्षणं काय असतात बरोबर ह्याच्यामध्ये दोन टाईपचे पेशंट असतात एक ज्यांना नुसतं जागावर त्रास होतो म्हणजे जसं मानेच्या आजार असेल तर मानेला त्रास होतो कमरेचा आजार असेल तर कमरेला म्हणजे त्या ठिकाणी दुखतो आणि दुसरे टाईपचे पेशंट असतात ज्यांना कमरेमुळे पायाला त्रास होतो किंवा मानेमुळे हाताला त्रास होतो असे टाईपचे भरपूर पेशंट असतात ज्यांना मानेमुळे पूर्ण हाताला संवेदना पेन्स होतात आणि त्यामुळे त्यांना हातापायाला मुंग्या येतात हातापायाला असा बधिर सारखा वाटतो थो, थोडा चालल्यानंतर एकदम पाय भरून येतात त्यांना कुठेतरी बसावं लागतं तीन चार मिनिट आणि परत ते तेवढं डिस्टन्स वॉक करू शकतात सो हे सगळे म्हणजे सिमटम्स असतात अजून मानेच्या त्रासांमुळे काही काही वेळी मी पेशंटला बघितलंय की त्यांना डोक्यापर्यंत सुद्धा त्रास होतोय त्यांना चक्कर येतात त्यांना छातीपर्यंत त्रास होतो सो हे सगळे प्रॉब्लेम्स होतात त्यांना बरोबर बरोबर सर ह्याचं निदान कसं करता येऊ शकत हे जाणूयात की ह्याच्यामध्ये किती टाईपचे म्हणजे स्पाइनचे आजार असतात सो त्याच्यामध्ये so, मेन मुख्यतः पहिला जो आहे तो आहे गादीचे प्रॉब्लेम म्हणजे डिस्कचा प्रॉब्लेम चक्तीचा प्रॉब्लेम सो so, हा बेसिक प्रॉब्लेम आहे म्हणजे मेनली सेव्हन्टी टू एटी पर्सेंट पेशंट मध्ये त्यांची गादी खराब होऊन गादी झिजून जाते आणि गादी जर मागे सरकली तर त्यामुळे आपली नस दाबली जाते आणि त्यामुळे आपल्याला हातापायला त्रास होतो सो हे गादीचा जो आजार आहे त्याच्यामध्ये टोटल चार टाईपचे पेशंट असतात एक ज्यांची पंचवीस टक्के गादी बाहेर आलेली असते मोस्टली ह्या टाईपचे पेशंटमध्ये आपल्याला फिजिओथेरपी आणि गोळ्या देऊन ते एकदम बरी होऊन जातात त्यांना दुसरा काही गरज पडत नाही दुसरे टाईपचे पेशंट असतात ज्यांची पंचवीस टक्के गादी बाहेर येते म्हणजे पंचवीस टक्के पन्नास टक्के गादी बाहेर येतात आणि त्यामुळे पन्नास टक्के नस त्यांची दाबली जाते या केसेसमध्ये पण आधी आपला जो ट्रीटमेंट आहे तो फिजिओथेरपीनी आणि मेडिसिन स्टार्ट होतो कधी कधी या पेशंट्सला एक रूट ब्लॉक म्हणजे इंजेक्शनची गरज पडते इंजेक्शन दिला जातो मनकेला जिथे नस दाबली जाते तिथे तिसरे टाईपचे पेशंट असतात ज्यांची पंच्याहत्तर टक्के गादी बाहेर राहते आणि गादीमुळे ती नस दाबली जाते त्या टाईपच्या पेशंटमध्ये इंजेक्शननी मोस्टली ते पेशंट क्युअर होऊन जातात आणि इन केस नाही झाले तर त्यामध्ये शस्त्रक्रियाच्या आपल्याला उपयोगी लागते आणि चौथे टाईपचे पेशंट असतात ज्यांच्यामध्ये शंभर टक्के म्हणजे पूर्ण हंड्रेड पर्सेंट त्यांची नस दाबली जाते गादी बाहेर आल्यामुळे आणि या पेशंटमध्ये आपल्याला शस्त्रक्रियाची गरज पडते बरोबर आता तिसरे टाईपचे पेशंट आहे त्यांना आपण लेझर पद्धती एक नवीन पद्धती आहे त्यांनी आपण आपण त्यांना क्युअर करू शकतो अच्छा। ठीक लेजर आहे मध्ये पण भरपूर टाईप्स आहे आणि सर्जरी जे आहे त्याच्यामध्ये पण भरपूर प्रकार असतात मागशी जी सर्जरी केली जाते त्याच्यामध्ये पूर्ण ओपन करून पूर्ण चिडफाड करून ती सर्जरी केली जात होती पण आत्ताची जे सर्जरी आहे त्याच्यामध्ये पूर्ण फाडून पूर्ण ओपन करायची गरज पडत नाही त्यामध्ये आपण छोट्या कमी छेदामध्ये आपण ती सर्जरी करू शकतो बरोबर अगदी सर आपण बघतो की अनेक मणक्याचे आजार आहेत आणि त्यावर वेगवेगळ्या उपचार पद्धती आहेत तर मग त्या उपचार पद्धती कशा रीतीने त्या रुग्णांना दिल्या जातात आता ह्याच्यामध्ये पण तीन चार टाइप्स आहे एक जसं मी म्हणलो इंजेक्शन थेरपी इंजेक्शन थेरपी मध्ये पेशंटला म्हणजे नॉर्मली कसं आहे जनरली आपल्याला माहितीये की स्पाइनचे जेवढे ट्रीटमेंट असतात त्याच्यामध्ये पूर्ण भूल देऊन हा सर्जरी केली जाते पण इंजेक्शन थेरपी मध्ये आपण त्यांना पूर्ण भूल द्यायची गरज नाहीये आपल्याला फक्त जागावर भूल देऊन आपण त्यांना इंजेक्शन दिलं आणि साधारण दोन तीन तासांनी ते घरी पण जाऊ शकतात स्वतःच्या चा पायावर चालून येस दुसरी टाईपची ट्रीटमेंट आहे दॅट इज लेझर ट्रीटमेंट लेझर ट्रीटमेंट मध्ये सुद्धा आपल्याला त्यांना पूर्ण भूल द्यायची गरज नाहीये आपण लेझर ट्रीटमेंटमध्ये एक द्वारा आपण त्याच्या जसं मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवतोय आज त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की ही जी गादी आहे ती गादी असं मागे सरकली आहे तर ती गादी जे मागे सरकलेला भाग आहे ते कमी करण्यासाठी आपण एक प्रोब असतो ते प्रोब आपण ह्याच्या गादीच्या आतमध्ये टाकला जातो आणि तो प्रोब मुळे आतली जे हिट आहे ते हीट जनरेशन मुळे गादीच्या जो बाहेरचा जो भाग आहे ते आतमध्ये खेचला जातो सो so, हा जो लेझर ट्रीटमेंट आहे लेझर ट्रीटमेंट मध्ये सुद्धा आपल्याला त्यांना पूर्ण भूल द्यायची गरज नाहीये आपण फक्त जागावर भूल देऊन आपण तेवढी त्यांची जो गादी आहे ती आत घेऊ शकतो बरोबर हा जर म्हणजे अशा टाईपचे जे पेशंट असतात त्यांना पूर्ण ऍडमिट करायची म्हणजे असं तीन चार दिवसाच्या ऍडमिशनची सुद्धा गरज पडत नाही त्यांना हा आपण हा ट्रीटमेंट देऊन ते सेम डे किंवा दुसऱ्या दिवशी घरी जाऊ शकतात स्वतःच्या पायावर चालून बरोबर त्यांना तसं काही बेड रेस्ट वगैरे गरज पडत नाहीये आणि त्यांच्या काही टाके वगैरे सुद्धा काही पडत नाहीये रक्तस्राव सुद्धा काही होत नाही सो so, हा एक नवीन टेक्निक आहे जसं तुम्हाला दिसत मुळे ही नस दाबली जाते आणि त्यामुळे त्यांना हाताला किंवा पायाला असं संवेदना होतात सो ह्याच्यामुळे so, म्हणजे हे, हे आपण ते प्रोब द्वारा आता जो दिसतोय की हे प्रोब मुळे आपण गादी जे आहे ती आपण नॉर्मल करू शकतो अच्छा म्हणजे कमीत कमी रक्त न वाया न जाता तसंच भूल पण देण्याची गरज नाही आणि जास्तीत जास्त वेळ त्या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये थांबण्याची सुद्धा गरज नाही आहे इतक्या अनोख्या पद्धतीनं लेझर उपचार पद्धती हे काम करते तर या व्यतिरिक्त आणि अने, अनेक जे आपण मणक्याचे आजार पाहतो तर त्यामागचे कारण नेमकी काय काय असू शकतात म्हणजे तुम्ही मगाशी सुरुवातीला सांगितले की बैठे काम किंवा चुकीच्या पद्धती पण आणखीन असे कुठलीही कारण आहेत की ज्यामुळे मणक्याचे आजार उद्भवू शकतात बरोबर याच्यामध्ये कसं आहे की एक टाईपची आजार असतात ज्याला स्कोलिओसिस किंवा कायफोसिस म्हणतो त्याच्यामध्ये हे लहान वयात आ, आजार होतात म्हणजे याच्यामध्ये कसं आहे की पेशंटचा पूर्ण एक जो भाग आहे माणकाचा जो एक भाग आहे तो असा वाकडा जातो स्कोलियोसिस मध्ये असा टिल्ट होतो म्हणजे एक साइडला टिल्ट होतो आणि कायफोसिस मध्ये असा फॉरवर्ड बेंडिंग म्हणजे पुढे टिल्ट होतात सो असे टाईपचे जे पेशंट असतात त्याच्यामध्ये म्हणजे जन्मापासून त्यांना हा आजार असतो आणि आपली गैरसमज अशी आहे की हे एकदा हे हा जो त्रास झाला हा आजार झाला की त्याच्या मग काही ट्रीटमेंट नाहीये पण असं नाहीये त्याच्या ट्रीटमेंट असतो असे पेशंटला आपण सरळ करू शकतो ते असा एक साइडला पूर्ण टिल्ट होऊन म्हणजे बरेचसे पेशंट आहे तर माझ्याकडे येतात ऑलमोस्ट सेवन्टी टू एट्टी डिग्रीज एका साइडला टिल्ट होऊन येतात आणि त्यांना आपण स्कोलिओसिस करेक्शन हा सर्जरीचे नाव आहे त्याला आपण करेक्ट करून ऑलमोस्ट पूर्ण आपण त्यांचा जो पूर्ण टिल्ट आहे तो आपण करेक्ट करू शकतो बरोबर सो हा जो सर्जरी आहे त्याची म्हणजे भरपूर गैरसमज जसं मी म्हणलं की हा सर्जरी शक्यच नाही आहे हा सर्जरी नंतर पाय चालणार नाही आहे म्हणजे त्यांना पायाची ताकद जाईल त्यांची पण असं काहीच होत नाही याच्यामध्ये एक स्पेसिफिक डिव्हाइस आहे ज्याला न्यूरो मॉनिटरिंग म्हणला जातो तो, तो न्यूरो मॉनिटरिंग जर आपण लावलं तर मग आपल्याला कळतं की सर्जरीच्या वेळी पेशंटच्या पायाला म्हणजे आपल्या सर्जरीमुळे पेशंटचे पायाला किंवा नसांना काही त्रास होऊ शकतोय का अशा टाईपची एक मशीन असते सो त्या मशीन लावून ही सर्जरी केली जाते सो ह्या सर्जरी सक्सेसफुल आहे आणि त्याच्यावर ट्रीटमेंट आहे बेसिक तर हाय म्हणजे लोकांना हे माहीत नाहीये की ह्याच्यावरती ट्रीटमेंट असते सो हा आपण ट्रीटमेंट करू शकतो हे सोडून बरेच टाइपचे इन्फेक्शन असतात जसं आपल्या भारतात टीबीच्या इन्फेक्शन फार कॉमन आहे तसं टीबीचे इन्फेक्शन मध्ये मणक्यामध्ये सुद्धा होऊ शकतो आणि एकदा मणक्यांमध्ये टीबीच्या इन्फेक्शन झालं की त्यामुळे त्याचे म्हणजे त्याची ते जे नसा आहे नस दबली गेली की पूर्ण पायाला पॅरालिसिस सुद्धा होऊ शकतो असे बरेचसे पेशंट आपण आम्ही ऑपरेट केलेले की ज्याच्यामध्ये टीबीमुळे मनक्याच्या मनक्याच्या इन्फेक्शन झालं आणि त्यामुळे दोन्ही पाय कामातून गेले आणि तो ऑपरेट झाल्यानंतर सुद्धा बरेचसे पेशंट पूर्णपणे रिकवर होऊ शकतात बरोबर सो so, एकदा इन्फेक्शन झालं की त्याच्यावर तसा नाही आहे की म्हणजे त्याच्यावर ट्रीटमेंट शक्य नाही आहे किंवा ट्रीटमेंट काही पॉसिबलच नाही आहे ट्रीटमेंट पण शक्य आहे आणि ट्रीटमेंटचे चांगले रिझल्ट पण शक्य आहेत अगदी डॉक्टर तुम्ही सांगितलं आणि चार हजाराहून अधिक रुग्णांवर तुम्ही यशस्वीपणे शस्त्रक्रिया केलेली आहे डॉक्टर अशी काही उदाहरणं सांगता येतील का की सुरुवातीला केली आणि त्यानंतर मग त्यांचं सगळं आयुष्य जे आहे ते पुन्हा सुरळीतपणे झालेलं आहे बरोबर अशी काही उदाहरणं सांगितलं मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतो याच्यामध्ये हा जो पेशंट आहे तुम्ही याच्यावर जो पेशंट आहे तो पेशंट चालू शकत नाहीये म्हणजे बघा तुम्ही कसा वाकून चालतोय कारण हिला खूपच गादीचा त्रास होता ह्याची शंभर टक्के गादी बाहेर आली होती आणि त्यामुळे त्याला चालताना एवढा त्रास होता की तो धरून धरून आणि असा वाकून चालत होता ह्याच्यामध्ये आपण एंडोस्कोपिक सर्जरी केलेली दुर्बिन द्वारा सर्जरी केलेली आहे दुर्बिन द्वारा सर्जरी अशी आहे अगोदर जसं म्हणजे कसं असतं की अगोदर जी सर्जरी केली जात होती त्याच्यामध्ये पूर्ण चिडफाड करून आणि सगळं हाड काढून मग ते गादी काढत होते पण आताची जे सर्जरी आहे त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण चिडफाड करायची गरज नाहीये नुसतं जागावर जिथे गादी सरकलेली आहे तेवढी जागा आपण फक्त दुर्बीनद्वारा ओपन करतो आणि फक्त तेवढा हाड आपण बर होल असं म्हणजे हा टर्मिनॉलॉजी आहे ते वापरली जाते त्याच्यामध्ये बर होल करून फक्त तेवढी आपण गादीच्या पीस आपण काढून टाकतो ज्याच्याकडून पेशंटला काही त्रास होत नाही म्हणजे अगोदर कसा आहे अगोदरची सर्जरीमध्ये त्यांना खूप जागावर दुखायच्या ऑपरेशन नंतर त्यांना खूप पेन व्हायच्या आता तसं काही होत नाही आणि ते लवकर म्हणजे दुसऱ्या दिवशी हा सर्जरी झाली की दुसऱ्या दिवशी ते चालू शकतात बरोबर आणि काही तसा रक्तविश्रास सुद्धा होत नाही बरोबर त्यांना रक्त देण्याची काही गरज पडत नाही रक्त जर दिलं तर त्याचे आणखी कॉम्प्लिकेशन होतात तसा काही कॉम्प्लिकेशन होत नाही म्हणजे त्याच्या ऑपरेशन नंतरच्या व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो हे खूप अशी उपयुक्त अशी उपचार पद्धती आहे बरोबर सो ते तुम्ही पाहू शकता की हा पेशंट सर्जरी नंतर हे कसा आरामात चालतोय अगदी 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 डॉक्टर आपण अगदी खूप छान पद्धतीने मार्गदर्शन करत आहात पाठी पाडदुखी आणि मणक्याच्या आजारावर दुर्बिणीद्वारे लेझर उपचार या संदर्भात आपल्याला डॉक्टर पल्लव भाटिया हे मार्गदर्शन करत आहेत लोकमान्य हॉस्पिटलमध्ये या सर्व शस्त्रक्रिया आणि उपचार पद्धती आपल्याला अवेलेबल आहेत आपण दूरध्वनी क्रमांक नोट डाऊन करू शकता आमच्या स्क्रीनवर जे संपर्क क्रमांक आपल्याला दिसत ते नोट डाऊन करून घ्या आणि मणक्याचे आजार असेल किंवा पाडदुखी असेल यावर अवश्य सरांचा तुम्ही सल्ला घेऊ शकता लोकमान्य हॉस्पिटलमध्ये तुम्ही जाऊ शकता सरांची ओपीडी सुद्धा आहे अठरा ऑगस्टला मुंबईमध्ये आहे एकोणीस ऑगस्टला नाश वीस ऑगस्टला जळगाव आणि एकवीस ऑगस्टला औरंगाबाद इथे ओपीडी मध्ये सर तुम्हाला उपलब्ध असतील कार्यक्रमामध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा सामसंजीवनी थामसंजनी या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आणि आज आपण पाठदुखी आणि मडक्याच्या आजारावर दुर्बिणीद्वारे लेझर उपचार याविषयी बोलत आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करत आहेत लोकमान्य हॉस्पिटलचे डॉक्टर पल्लव भाटिया सर सर, सर मग आपण सांगितलं की रुग्णांना कशा पद्धतीने याचा फायदा होत आहे आणि लेझर उपचार पद्धती ही कशा पद्धतीने अनोखी आहे आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे सर आता सध्या जर आपण बघतो की मणक्याचे आजार जे आहेत त्याचे रुग्ण काहीसे आपल्याला वाढताना दिसत आहेत कारण गेल्या दीड वर्षापासून वर्क फ्रॉम होम सुरू आहे तर हे आजार आपण कसे रोखू शकतो ते टाळण्यासाठी आपण घरात पासून सुरुवात करूयात बरोबर घरा आपण घरात आपण कसं बसतो कसं बाकीचे काम करतो आपण बसताना चुकीच्या मध्ये बसलो तर मग त्यामुळे हात सगळे आजार वाढतात सो आपण कसं आहे घरातून कम्प्युटरवर लॅपटॉपवर बसून आपण कधी कधी बेडवर असं झोपून कम्प्युटर लॅपटॉपवर काम करतो किंवा सोफ्यावर चुकीच्या पोजिशन मध्ये बसून असं काम करतो सो हे सगळी गोष्टी टाळली पाहिजे दुसरं आपण आता दीड वर्षापासून तुम्ही म्हणतात जसं हे लॉकडाऊनचा पिरियड आहे आपला मोबाईलचा जो आहे ते बघणं ते फार वाढलाय आता मी एक गोष्टी सांगतो तुम्हाला जेवढा आपण मान असा खाली वाकून मोबाईल बघतो तेवढा जास्ती मानेची जे गादी आहे तेवढं त्याच्यावर ते प्रेशर येतो आणि ते बाहेर येतात सो मी आता बघितलंय की आता म्हणजे जवळपासून लॉकडाऊन ते हे सुरू झालंय मानेचे जे पेशंट आहे रुग्ण आहेत ते फार वाढलेत आणि त्यामुळे मानेचे जे गादी आहे ते गादीच्या बाहेर येणं किंवा गादीचे झीज होणं हे सगळे आजार फार वाढलेत कारण आपण अप, आपला जो मोबाईलचा जो वापर आहे तो फार जास्ती वाढलाय मोबाईल वापर करताना आपल्याला व्यवस्थित पोझिशनमध्ये वानेला एकदम सरळ ठेवून तसं वापरला पाहिजे परत ह्या कारण आपल्याला सनलाईट एवढी मिळत नाहीये सो त्यामुळे आपली विटामिन ची डेफिशियन्सी फार झाली okay. so, आहे सो so, या टाइपचे पेशंट पण आता खूप जास्ती वाढलेले आहेत आपल्याला कॅल्शियम रिच विटा डी रिच डाईट घेतली पाहिजे सो त्यामुळे कसं आहे की आता आणि उतार वयात कसं आहे की आपल्याला कॅल्शियम ची डेफिशियन्सी असते म्हणजे आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम प्रमाण कमी होऊन जातो सो त्यामुळे आपल्याला भरपूर दुसरे त्रास होतात सो ते पण कमी होतील अगदी आणि उतार वयाकडे आता मी येणारच आहे सर उतार वयामध्ये मडक्याचे आजार आपल्याला पाहायला मिळतात आणि की पण अंग अगदी जकडून घेते तर मग अशा वेळेला त्यावर कुठले कुठल्या उपचार पद्धती आहेत त्याविषयी काय सांगा बरोबर उतार वेळात आपल्या हाडांमध्ये कॅल्शियमची कमी होऊन जाते आणि हे बेसिकली फिमेल्स मध्ये जास्त कॉमन असतो सो मेनोपॉज आणि त्यानंतर कॅल्शियम ची फार कमी होऊन जाते सो त्यामुळे हाड ठिसुरून जातात एकदा हाड ठिसूर झाले की आपल्याला विन पडताना सुद्धा फ्रॅक्चर्स होऊ शकतात आणि असे जर फ्रॅक्चर झाले तर ह्याच्यामुळे पेन खूप अगदी जास्त होतो पेशंटला चालता येत नाही पेशंटला उठता येत नाही त्यांना खूप त्रास होतो सो हा फ्रॅक्चर्स साठी एक खूप नवीन पद्धती आहे जेला आपण प्रो प्लास्टिक किंवा काय प्लास्टिक ह्याच्यामध्ये पण आपल्याला सुद्धा भूल द्यायची काही गरज पडत नाहीये आपण पेशंटला एकदा पेशंटला जर फ्रॅक्चर झालं तर मग त्याच्या आतमध्ये हाडांच्या आतमध्ये आपण सिमेंट टाकून ह्याला नॉर्मल करू शकतो सो so, सिमेंटची प्रोसेस कशी असते की त्याच्यामध्ये एक इंजेक्शन एक वेगळ्या टाइप इंजेक्शन असतो नॉट अ नॉर्मल इंजेक्शन पण वेगळ्या टाइपचा इंजेक्शन असतो त्याच्यातून आपण हाडांच्या आतमध्ये जिथे फ्रॅक्चर आहे तिथे आपण सिमेंट टाकू शकतो आणि ह्या सगळं आपण फक्त जागावर भूल देऊन हा सर्जरी केली जाते आणि हा सर्जरी झाल्यानंतर मी तुम्हाला एक व्हिडिओ पण दाखवेल हा सर्जरी झाल्यानंतर पेशंट लगेच म्हणजे एक तासात पेशंट चालू शकतो म्हणजे तो जो पेशंट त्याला इतका त्रास होत होता, होता। हा सर्जरी झाल्यानंतर तो पेशंट एकदम लगेच नॉर्मल चालतो आणि ह्या सर्जरीमध्ये सुद्धा काही रक्तस्राव होत नाही पेशंटला फक्त एक टाका पडतो आणि पेशंट लगेच चालू शकतो त्याला काही जास्ती दिवस हॉस्पिटलमध्ये काही राहायची गरज पडत नाही दुसऱ्या दिवशी पेशंट डिस्चार्ज होतात सो मी तुम्हाला एक व्हिडिओच्या ह्यांनी दाखवेल की कसे पेशंट असतात हे बघा हा जो पेशंट आहे तो पेशंटला असा उठताना एवढा त्रास होईल पेशंटला उठता येत नाहीये हा पेशंटला फ्रॅक्चर आहे म्हणजे पाठीच्या मणक्याला फ्रॅक्चर आहे आणि त्याला उठताना एवढा त्रास होतोय आता ह्याच पेशंटला आपण जसं मी वर्टिकोप्लास्टी सांगतोय त्या सर्जरी आपण केली होती आणि सर्जरी नंतर हा पेशंट एकदम व्यवस्थित बघा एकदम आरामात हा पेशंट उठू शकतो आणि तो बघा अगोदर किती त्रास होता हा पेशंटला आणि आता तो हा सेम डे म्हणजे ऑप हा जो सर्जरी झाली आहे त्याच दिवशीच्या त्याच्या दोन तासा आधीच्या आणि दोन तासानंतरच्या हा व्हिडिओ आहे हा सो so, अशा म्हणजे पूर्ण म्हणजे टाईपचा आपला जो बनतो ना आपला जीवन पूर्ण चेंज होऊन जातो दुसरे टाईपचे पेशंट असतात की ज्यांना उतार वयात कमरेची नस दबल्यामुळे दोन्ही पायाला त्रास होतो म्हणजे त्रास काय होतो जिला आपण लंबर केनाल इस्टेनोसिस अशा टाइपचे आजार म्हणले जातो की त्यांना थोडा वेळ चालले की दोन्ही पाय भरून येतात ते जास्ती चालू शकत नाही आणि मोस्टली असे पेशंट डायबिटिक असतात बरोबर शुगर असल्यामुळे त्यांना चालताना म्हणजे रोज चालायलाच पाहिजे असे बाकी सगळे डॉक्टर सांगतात आणि त्यांना चालताना असा त्रास होतो कारण त्यांची कमरेची नस दाबली जाते त्यामुळे त्यांना असा त्रास होतो सो ह्यासाठी पण अगोदरची जो ट्रीटमेंट शस्त्रिया होती त्याच्यामध्ये पूर्ण चिडफाड करून सगळे हाड काढायचे आणि मग ती नस मोकळी करायची अशा टाईपच्या पण आताचा जो आहे त्याच्यामध्ये आपण नुसतं द्वारे ती आपण नस मोकळी करू शकतो आणि ह्यामध्ये पण जास्ती काही रक्तिम्पर्यंत होत नाही पेशंट दुसऱ्या दिवशी चालू शकतो काही जास्त टाके पडत नाही पेशंटला सर्जरी नंतर एवढा काही त्रास होत नाही म्हणजे ऑपरेशनचा जो दुखणा आहे तो फार कमी होतो बरोबर सो so, अशे टाइपचे पण मी एक व्हिडिओ दाखवतो तुम्हाला की त्यानंतर पण म्हणजे त्याच्या आधी पेशंटला किती त्रास होता या पेशंटला लंबर केनालिस्टिनोसिस किंवा नस दबली गेली त्यामुळे ती अशी वाकत वाकून वाकून चालत होती आपण बघू शकतो की अशी वाकून ती चालत होती आणि सर्जरी झाल्यानंतर हा हा एकदम व्यवस्थित चालती म्हणजे त्याला चालायला काही त्रास होत नाही So, किती उपयुक्त आहे ही उपचार पद्धती आणि तितकीच ती परिणामकारक सुद्धा आहे अगदी डॉक्टर तुम्ही अगदी खूप छान पद्धतीने हे सगळं समजावून सांगितलं कारण पाठदुखी म्हटलं तर त्या माणसाला अगदी उठण्यापासून बसण्यापासून पूर्ण वेळ त्याला त्रास होत असतो आणि त्यावर ही उपचार पद्धती लेझर उपचार पद्धती कशा पद्धतीने काम करते याविषयी आपण आज मुलाचं मार्गदर्शन केलं आणि इथे आला त्याबद्दल सर मनापासून आपले आभार पाठदुखी आणि मणक्याचे आजार यावर आज आपल्याला लोकमान्य हॉस्पिटलचे डॉक्टर पल्लव भाटिया यांनी आपल्याला खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे डॉक्टरांची ओपीडी सुद्धा आहे अठरा ऑगस्टला मुंबई इथे आहे एकोणीस ऑगस्टला नाशिक वीस ऑगस्टला जळगाव आणि एकवीस ऑगस्टला औरंगाबाद इथे तुम्ही डॉक्टरांना भेटू शकता पाडदुखी आणि मणक्याचे आजार असतील तर अवश्य तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या सर तुमच्यासाठी तिथे उपलब्ध असतील कार्यक्रमामध्ये वेळ झाले इथेच थांबण्याचे पाहत राहा सामसंजीवनी